अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। मुक्ताईनगर ते देऊळगाव धावणाऱ्या एसटी बसमध्ये अवैधरित्या 3 पोती गुटखा बाळगणाऱ्या समाधान गणवास याला बोदवड बस स्टॉपवर पोलिसांनी जेरबंदक केले आहे। बोदवड पोलीस स्टेशनचे PSI पाथरवट यांच्या नेतृत्वामध्ये ही धडक कारवाई करण्यात आली आहे। अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी संदीप देवरे बोदवड येथे दाखल झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। काल दिनांक 29/11/2017 रोजी पोलीस निरीक्षक श्री सतीश भांबरे यांना मिळालेल्या बातमीवरून सायंकाळी 7:45 आम्ही मुक्ताईनगर ते देऊळगाव ही जाणारी बस क्रमांक MH 20 86 07 ही गाडी बोदवड पोल बस स्थानकावर तपासणी केली असता त्या बसमध्ये 3 पोते भरलेला विमल गुटखा हा समाधान गणवास राहणार वसंतनगर जामनेर हा गैरकायदेशीर घेऊन जात असताना मिळाला आहे। चौकशी करून खात्री करून सदरचा विमल गुटखा हा पोलीस स्टेशनला आणण्यात आला आहे आणि अन्न सुरक्षा अधिकारी श्री संदीप देवरे यांना त्याबाबत माहिती दिली असता ते आज रोजी पोलीस ठाण्यात हजर झालेले आहेत। त्यांच्या ताब्यात मिळालेला गुटखा आणि ज्याच्या ताब्यात तो गुटखा मिळाला आहे तो इसम असं सर्व देण्यात आलेले आहेत। पुढील सर्व रीतसर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री संदीप देवरे साहेब करीत आहेत। बोदवड तालुक्यातील वीज कर्मचाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघटना संयुक्त कृती समितीच्या विद्यमाने बोदवड उपविभागामध्ये 1 दिवसीय कामबंद आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला। शेतकरी सामान्य नागरिक यांना देण्यात येत असलेले अवास्तव वीज बिल याबरोबरच भारनियमन याचा हा संतप्त उद्रेक तर नाही ना अशी चर्चा या आंदोलनाच्या निमित्ताने जनमानसात होत आहे। कृती समितीचा विजय असो। कृती समितीचा विजय असो। हमारी युनियन हमारी ताकत हमारी ताकत हमारी युनियन हम सब एक है। हम सब एक है। प्रशासनाचा धिक्कार असो। प्रशासनाचा धिक्कार असो। वेळ काऊ प्रशासनाचा धिक्कार असो। वेळ काऊ प्रशासनाचा धिक्कार असो। जिंदाबाद जिंदाबाद कृती समिती जिंदाबाद। जिंदाबाद जिंदाबाद कृती समिती जिंदाबाद। हम सब एक है। हम सब एक है। यशराज आंबेडकर कामगार महासंघाचा सर्कल सेक्रेटरी या बोदवड विभागामध्ये मागील 2-3 महिन्यापासून जे वीज कर्मचाऱ्यांवर अन्याय अत्याचार होत आहे त्या निषेधार्थ आज आम्ही या धरणे आंदोलनासाठी उपस्थित झालो आहोत। विषय आहे काल दिनांक 4/12/2017 रोजी येणगाव उपकेंद्रामध्ये काही कारण नसताना शेतकऱ्यांनी येऊन वीज कर्मचाऱ्यांना जीवे मारून मारण्याची धमकी देऊन मारझोड केलेली आहे। पूर्ण सबस्टेशन उपकेंद्र ज्याला आपण म्हणतो ते उपकेंद्राची नासधूस केलेली आहे। मोठ्या प्रमाणात प्रशासनाचं शासकीय नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्यांनाही बुक्केमार लागलेले आहेत। बहुतेक कर्मचारी हे गोळ्या घेऊन ह्या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत। ह्या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात आम्ही इथे जमलेलो आहोत। प्रशासनाच्या संदर्भात म्हणायचं झालं तर कार्यकारी अभियंता साहेब हे ह्या घटनास्थळी न येता परस्पर निघून गेलेले आहेत असं आम्हाला कळलेलं आहे। त्यांच्या फोन मेसेजनुसार त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही चर्चा केलेली आहेत पण काल काही धरणे आंदोलन नव्हतं। काल हे कार्यकारी अभियंता हे फक्त किती नुकसान झालं आहे याचा आढावा घेण्यासाठी आले होते। आज रोजी आम्ही त्यांना प्रचारण केलं की आमच्या संबंधित कर्मचाऱ्यांना मारहाण झालेली आहेत त्या संदर्भात आम्ही कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे। जर ते आले असते
तर आमच्या कर्मचाऱ्यांचं आमच्या कर्मचारी बांधवांचं समाधान झालं असतं आणि आंदोलन स्थगित झालं असतं. पण ते येऊ न शकल्यामुळे हे आंदोलन आता तीव्र स्वरूपात करण्याचं आमच्या कार्यकर्त्यांनी निश्चित केलेलं आहे. जरी अजून वेळ गेली नाही आहे, प्रशासनाने जर अजूनही आमच्यासोबत चर्चा केली आणि संबंधित जे शेतकरी आहेत ज्यांनी उपकेंद्रामध्ये जाऊन शासकीय मालमत्तेचे नुकसान केलेलं आहेत, शासकीय कार्यक्रमात शासकीय कामामध्ये अडचण आणलेली आहेत, अडथळा आणलेला आहेत, यांच्यावर अटक करण्यात त्वरित यावी, त्यांच्या त्वरित अटक करण्यात यावी अशी आमची हे आंदोलनकर्त्यांची सर्व संघटनेच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. इथे कृती समिती माध्यमातून काल जो सबस्टेशनवरती जो बॅड हल्ला झाला त्याच्या निसर्ग इथे जमलेले आहेत. या उपविभागाबद्दल बोलायचं झालं तर या बोदोड उपविभागामध्ये बरेचसे तांत्रिक कर्मचाऱ्यांचे पद रिक्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून वेळोवेळी ज्या सूचना मिळतात त्या पद्धतीने सर्व कामगार काम करण्यासाठी तत्पर आहेत, काम करता येत देखील आहेत. या काम करत असताना जर ज्या अडचणी येत आहेत या अडचणींची वेळोवेळी दखल घेऊन प्रशासनाने याच्यावर काहीतरी तोडगा काढावा किंवा प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सहकार करावं यासाठी हे आंदोलन इथं छेडण्यात आलेलं आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.